नमस्कार। तर मित्रांनो, तुमच्या समोर पहिल्यांदाच येताना मला आनंद होत आहे, परंतु आज आपली समस्या सर्वसामान्य समस्या झालेली आहे, ती म्हणजे मुतखडा। प्रत्येक व्यक्तीला मुतखडा, म्हणजे 10 मध्ये 1 व्यक्तीला मुतखडा होतोच। प्रत्येकाला जीवनात कधी ना कधी मुतखड्याचा त्रास होतो। मित्रांनो, तुम्हाला जर उन्हाळी म्हणत असाल तर ती उन्हाळी सुद्धा एक मुतखड्याचाच भाग आहे। तर याच्यावर मी आज तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे। तर त्याच्यामधला पहिला उपाय असा आहे की तुम्ही कांदा घ्यायचा आहे एक, आणि तो कांदा किसून घ्यायचा आहे, आणि त्याचा 3 चमचे रस दिवसातून 3 वेळेस घ्यायचा आहे, आणि तो 3 दिवस आपल्याला सलग घ्यायचा आहे। याच्यामुळे तुमचा जो मुतखडा आहे तो आरामशीर पडून जाईल। त्यानंतर द्राक्षे, आत्ता द्राक्षाचा सीझन चालू आहे, तर ते द्राक्षे आपण 1/4 किलो द्राक्षे आपण काय करायचे, ग्राइंड करून घ्यायचे, आणि ते ग्राइंड केल्यानंतर आपण ते 1 ग्लास पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे, आणि ते थंड झाल्यानंतर गाळून आपण ते पाणी 3 दिवस प्यायचे सकाळ संध्याकाळी। त्याच्यामुळे तुमचा मुतखडा पडण्यास मदत होणार आहे, आणि तुमचे जे मूत्रविकार असतील ते मूत्रविकार पण त्याच्यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे। त्यानंतर जी तुळस आहे, आपल्याला धार्मिकदृष्ट्या या तुळशीला अत्यंत चांगलं असं महत्त्व आहे। आपण तुळशीची पूजा करतो, अक्षरशः तुळशीचं लग्नसुद्धा आपण लावतो। तर मित्रांनो, या तुळशीची 10 पानं दिवसातून 2 वेळेस 11 दिवस खायचे आहे। 11 दिवसानंतर आपल्याला मुतखड्याचा जो प्रॉब्लेम आहे तो मुतखड्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल। तर मित्रांनो, असेच अनेक विध उपाय तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील। त्याच्यासाठी तुम्ही माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तसेच माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन विषयासह लवकरच हजर होत आहे। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।